त्यांचा नवविवाहित जोडप, नवविवाहित जोडप, पत्नी म्हणते पती देवांना, अहो खरं सांगा तुम्ही माझ्या कोणत्या गोष्टीवरती भाळले, कोणत्या गोष्टीवर भाळले? पतिदेव म्हणतात खरं खरं एक काम कर, तू सांग तू माझ्या कोणत्या गोष्टीवरती भाळली आणि म्हणून मला हो म्हटलं. पत्नी म्हणते नाही नाही तुम्ही सांगा पहिले. पती म्हणतात नाही तू सांग पहिले, नाही तुम्ही, नाही तू, नाही तुम्ही, नाही तू. ठीक आहे, शेवटी आली पत्नीवरती बारी. पत्नी म्हणे मी म्हणते ना तुम्ही सांगा. पती म्हणतात ठीक आहे बा तुझं जशी आज्ञा मी सांगतो. बघ मी आलो घरात, आल्यानंतर तू स्वागत केलं, स्वागत केल्यानंतर आम्ही बसलो आणि तू पाणी आणण्याकरता मागे वळली ते तुझे लांब लांब केस पाहिले आणि मी भाळलो. पत्नी म्हणते बस एवढ, तिने काढले केस समोर ठेवले, घ्या ती नकली होते वीज. तरी देव म्हणतात बर तू आता खरं खरं सांग कोणत्या गोष्टीवर भाळली. म्हणे काही नाही, मी ज्या वेळेला आत गेली तुमच्यासाठी पाणी आणलं, मग पोहे आणले, पोहे खायला तुम्ही आ केला, तुमचे ते 32 चमकणारे दात बघितले, मी त्यावर भाळले. पती देव म्हणते बस एवढं गे. जीव पाव निज सहज स्वरूपा तव दर्शन फल परम अनुपा. आडंबर करून आपल्याला बाह्य आवरण सजवता येईल, पण जे आत आहे ते बाहेर लपवता येत नाही. खरंय. अच्छा जे आत आहे ना ते शरीर तुमचं लपवू पण देत नाही. आत तुम्ही कॉन्फिडेंट नसाल ना तर तुम्ही इंटरव्ह्यूला गेल्यानंतर बघा. व्यवहार जगामध्ये पाहूया थोड्या वेळ, अध्यात्म जगाची चर्चा नंतर करू. व्यवहार जगामध्ये तुम्ही इंटरव्ह्यूला गेल्यानंतर जे आत चाललंय ते तुम्ही लपवू शकत नाही. काही लोकांना बोलायला नंतर ते माईकशी असं खेळत राहतात, लक्षात येतं की ते आतमध्ये कन्फ्यूज आहे, कंटेंट क्लिअर नाही, कंटेंट क्लिअर नाही, आतमध्ये कन्फ्यूज आहे. काही लोक आतमध्ये जर का घाबरलेले असतील तर ते एका पायावर उभे राहतात, एक पाय वर एक पाय असा आणि हात असं असं. हे या साध्या गोष्टी आहे, या साध्या गोष्टी आहे. म्हणजे काय, आत जे चाललंय ते शरीर लपवू देत नाही शरीर जे आत चाललंय. म्हणून मी तर कधी कधी म्हणतही असते की बघा कलाकार कसा आहे हे सांगण्याची गरज नाही. जसं ते म्हणतात ना की पूर्ण ऐकायची गरज नाही आहे, गायन एखाद्याचं पूर्ण आहे, तो सा षड्ज कसा लावतो त्याच्यावरूनच लक्षात येतं की हा कलाकार योग्य आहे की अयोग्य आहे. एखाद्या कलाकाराच्या मनात काय चाललंय हे सांगायची गरज नाही. मी अशी कलाकार मंडळी बरीच पाहिले म्हणजे जे सुरुवातच भैरवीने करतात, जे आतून दुखी असेल ना, आतून दुखी असेल तर सुरुवातच भैरवीने करतात. म्हणजे ज्याच्यावर शेवट करायचा होता त्यांनी सुरुवात करतात, लगेच सांगून देतात याच्यात मनात काय आहे. काही पेंटर काही चित्रकार दुखी असेल तर त्यांची चित्र बघा. मोठे विजय, मी कायम सांगत असते ही गोष्ट, झाड आहे पण पानं नाही, माणूस आहे पण नाक नाही. जे चित्रकार दुखी आहे त्यांची चित्र बघा. माणूस एकटा बसलाय, विहीर आहे पण पाणी नाही. मोठे गमतीदार आहे. एखादा कलाकार दुखी, एखादा चित्रकार दुखी, शरीर लपू देत नाही, शरीर सांगतं आत तुमच्या काय चाललंय. आत दिसून येतं म्हणजे बाहेर दिसून येतं. तुमचे बोलणारे शब्द प्रभाव करतात. तुम्ही फक्त लोकांना दिसत नाही, लोकांना तुम्ही अनुभव पण करता.